एबीवीपीने राष्ट्रविरोधी विचारांची होळी केली आहे. भारत देशात वाढता आतंकवाद, धार्मिक कट्टरवाद, वामपंथी राष्ट्रद्रोही विचार, विद्यापीठातील राजकीय हस्तक्षेप, शहरी नक्षलवाद, जातीवाद, भ्रष्टाचार, शिक्षणाचं बाजारीकरण, धार्मिक कट्टरतावाद अशा राष्ट्रविरोधी विचारांची होळी सोलापूरच्या दत्त चौकात करण्यात आली आहे. यावेळी ना माओवाद ना मार्क्सवाद, सबसे पहिले राष्ट्रवाद, वामपंथी, आतंकवाद की कबर कुदेगी, सावरकर की भूमी पर नक्षलवादियों सावधान, जाग उठा है नौजवान, लाल गुलामी तोडके बोलो, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्यात. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अरे वामपंथियों सावधान. सावधान. वामपंथियों सावधान. सावधान. नौजवान. बोले भारत माता के जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वामपंथियों सावधान. दरम्यान संघटनेचे महानगर मंत्री आदित्य मुस्के म्हणाले, भारत देशात नकारात्मकता दहन करण्याचा सण हा होळी असतो. एबीव्हीपीच्या वतीनं वामपंथी विचार, नक्षलवाद हे देशासाठी विघातक शक्ती आहेत. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून माओवादी क्रांती करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तसेच विद्यापीठामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय. शिक्षणाचं बाजारीकरण होत असून 10वी 12वीचे पेपर वारंवार कुठे आहेत याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. त्यामुळे अशा या राष्ट्रविरोधी प्रवृत्तीची होळी करण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे, भारत देशाचा आपला एक अस्मितेचा प्रमुख असा सण म्हणजे होळी. होळी पौर्णिमा आपण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. एक नकारात्मक वाईट प्रवृत्ती, वाईट विचारांना दहन करण्याचा सण म्हणजे होळी असतो. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगराच्या वतीने एक राष्ट्रविरोधी विचारांची होळी या ठिकाणी आम्ही करतो. सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमले आहेत. सर्व नागरिकांचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या होळीमध्ये आम्ही वामपंथी विचार, जो की आपल्याला माहित आहे देशाला एक विघातक अशी शक्ती आपल्या देशामध्ये कार्यरत आहे, नक्षलवादाच्या माध्यमातून एक देशात एक कुटी आणि एक देशाचे तुकडे करण्याचा आणि एक माओवादी क्रांती करण्याचा एक जो प्रयत्न नक्षलवाद्यांच्या माध्यमातून होत असतो, या नक्षलवाद्यांचा विरोध आणि त्यांचा दहन, त्या विचारांचा दहन या ठिकाणी विद्यार्थी परिषदतर्फे या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. यामध्ये आपल्याला माहित असेल वामपंथी विचारांना कायमच विद्यार्थी परिषद कडाडून विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये विरोध केलेला आहे. या ठिकाणी देखील आम्ही या ठिकाणी होळीच्या माध्यमातून वामपंथी विचार, शहरी नक्षलवाद, माओवाद, मार्क्सवाद आणि जे काही देशविरोधी विचार या ठिकाणी आपल्या चवळ त्यांच्या माध्यमातून चवळ एक देशात एक फुटीरतावादी एक चवळ करण्याचं काम करतात, त्याचा विरोध आम्ही केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की विद्यापीठ कॅम्पसमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत आहे. या राजकीय हस्तक्षेपाचा देखील विरोध आम्ही या ठिकाणी होळीच्या माध्यमातून केलेला आहे. आणि त्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण, आपल्याला माहित आहे की आज 12वीचे पेपर 10वीचे पेपर वारंवार फुटत आहेत. राज्य शासनाला या ठिकाणी याची जराही देखील गांभीर्याने दखल याची घेत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी होळीच्या माध्यमातून या सर्व प्रकारचा निषेध आम्ही केलेला आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये एकच आहे, ना माओवाद ना मार्क्सवाद, सबसे ऊपर राष्ट्रवाद. म्हणजे राष्ट्रवादाच्या विचारांनी घेऊन आपल्या देशामध्ये खरी जर क्रांती कोण करत असेल तर राष्ट्रवादाचा विचारच करणार आहे. या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. यावेळी सौरभ कुलकर्णी, सागर टकळकी, प्रतीक पावडे, ध्रुव रळीकर, लक्ष्मण माशम यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.